कारंजा लाड. अकोला जिल्ह्यातील कारंजा म्हणजे दत्तभक्तांसाठी एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. शशांकित क्षेत्र अशी पुराण काळापासून ओळख मिळालेलं हे क्षेत्र श्री नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान असल्यामुळे पुण्यपावन झालंय. दत्तावताराची अनुभूती देणाऱ्या या क्षेत्रात अजूनही भक्तीची गंगा प्रवाही आहे. थोर दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान म्हणून करंजनगरी म्हणजेच कारंजा लाड या क्षेत्राची दत्तभक्तांमध्ये ख्याती आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती आणि श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या प्रयत्नानं श्री गुरूंच्या या जन्मस्थानाची महती सर्वदूर पसरली आहे. याच कारंजा लाडमध्ये श्री नृसिंह सरस्वती शके 1300 सुमारास जन्मास आले. श्री गुरूंचं मंदिर, त्यांची मूर्ती, त्यांच्या पादुका यांची सिद्धता होऊन सन 1934 सुमारास आणखी एका या जुन्या दत्तक्षेत्राची नव्यानं निर्मिती झाली. दत्तात्रेय, चिंतामणी गणपती, काशी श्री विश्वेश्वर, गुरुपादुका यांच्या दर्शनानं भाविक पावन होतात. गुरु मंदिरातील मूर्ती अतिशय रम्य आणि बालसन्यासी रूपातली आहे. इथेही श्री नृसिंह सरस्वतींचा किंवा दत्तात्रेयांचा साक्षात्कार अनेकदा साधकांना झालेला आहे. हा वर्धापन दिन चैत्र वद्य द्वितीयेला या ठिकाणी होतो. त्यावेळेस एक सप्ताह होतो आणि मंदिरशी संबंधित असलेले सगळे लोक मुंबई, पुणे या सगळ्या ठिकाणाहून आणि आजूबाजूंनी या ठिकाणी येतात. 350 वर्षेपर्यंत तो कोणालाही माहीत नव्हता की हे कोणतं कारंजा आहे. पण थोरले महाराज म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे यांच्या जन्मस्थानाच्या शोधाकरता सतत प्रयत्नशील होते. हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेलं श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचं जन्मगाव आहे. आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता. त्या वाड्यामध्ये आजही स्वामींचं अस्तित्व जाणवतं. हे एकमेव असं दत्तक्षेत्र आहे ज्या ठिकाणी बालस्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे. इथे अत्यंत प्रसन्नता सतत असते आणि सगळे भक्त, मी तर येतोच, पण सगळे भक्त जे कारंजा मार्गे नुसतेही पुढे जात असतील ते सगळेजण या ठिकाणी दर्शन करून महाप्रसाद घेऊनच पुढे जातात. एक तर महाराजांचं जन्मस्थान आणि माझं गाव, त्यामुळे आम्हाला इथे असल्यावर दर्शनाला आल्याशिवाय आम्ही राहत नाही. आणि जे काही आयुष्यामध्ये चांगलं झालेलं आहे ती सगळी महाराजांची कृपा आहे. या क्षेत्राचं महत्त्व प्राचीन काळातही वर्णिलेलं आहे. करंज मुनींच्या प्रभावानं गरुडापासून शेषनागाला संरक्षण इथेच मिळाल्यानं या क्षेत्राला शेषांकित क्षेत्र असंही म्हणतात. आमच्या चार पिढीपासून आमचे दत्तभक्त आहे. तर आम्ही नेहमी कुरोपूर, पिठापूर, गाणगापूर, कारंजा नेहमी दत्तभक्त देवा दर्शनाकरता निघतो नेहमी. आणि आमची फार भक्ती आहे. आम्ही कोल्हापूरहून आलो आहे दर्शनासाठी. इतकं सुंदर वाटलेलं आहे की आत्ता दत्त सप्ताह सुरू आहे त्यामुळं आमचं नशीब एवढं छान आहे की इतकं छान दर्शन मिळालं आम्हाला आणि इतकं वातावरण छान आहे. सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे तिथं. इतकं समाधान वाटलं की मंदिरात आल्याबरोबर. ते राहण्याकरता रूम्स वगैरे आहेत, रूम्स भरपूर आहेत आणि येणाऱ्या भाविक भक्तासाठी देशातून तर येणारे आहेत पण परदेशातूनही येणारे लोक आहेत त्यांच्याकरता जेवणाचा अन्नदान आणि राहण्याची व्यवस्था आहे. श्री गुरूंच्या काही वर्षाच्या वास्तव्यानं औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर आदी गावं पुण्यक्षेत्र बनून तीर्थस्थान झाली आहेत. परंतु श्रींचं जन्मस्थान हे काही कारणांमुळे बऱ्याच काळापर्यंत अज्ञात राहिल्यानं ज्या ठिकाणी श्रींनी जन्म घेतला आणि आपल्या दैवी बालक्रीडा केल्या ते करंजा गाव इतके दिवस अप्रसिद्ध राहिलं. पण प्रभुकृपेनं श्रींच्या जन्मस्थानाचा म्हणजेच कारंजा गावाचा पूर्ण पत्ता लागल्यामुळे आज त्या ठिकाणी श्रींचं मंदिर बांधण्यात येऊन त्या श्रींच्या मूर्तीची व निर्गुण पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. श्री नृसिंह सरस्वती संस्थान कारंजा लाड या नावानं आज ते प्रसिद्ध आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला.